हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील सिम्पल प्रेझेंटेनची फक्त माहिती पाहणार आहोत आणि अतिशय डिटेल्समध्ये बारीक सारी गोष्टींसह आपण माहिती पाहणार आहोत टेन्सवर याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये टेनची बेसिक माहिती किंवा बेसिक कन्सेप्ट सांगितलेले आहेत तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या तुम्हाला फायदा होईल तसेच इंग्लिश ग्रामर इतिहास भूगोल राज्यघटना किंवा झालेले पेपर या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही भेट द्या तुम्हाला सर्व विषयांची या वेबसाईटवर तयारी होईल चला तर मग आता सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे काय ते आपण पाहूयात तर सर्वात आधी टेन्सचे एकूण चार उपप्रकार आहेत हे आपण समजून घेऊयात तर ते कोणकोणते आहेत ते, ते पहा पहिला उपप्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स त्यालाच आपण साधा वर्तमान काळ असं म्हणतो दुसरा उपप्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याला आपण चालू वर्तमान काळ असं म्हणतो तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्यालाच आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो आणि चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्यालाच आपण चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो मग आता या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त सिंपल प्रझेंटेनची माहिती पाहिजे आहे आणि प्रझेंटेनचे जे इतर तीन प्रकार आहेत त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आता सिंपल प्रझेंटेनच्या वाक्याची रचना कशी असते ते पहा तर वाक्याच्या सुरुवातीला टर्ता आलेला असतो टर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप असते त्यानंतर टर्म असते म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय टेन्स ऑफ द जिवन सेंटेन्स या स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो तर फक्त काय पाहिजे दिलेल्या वाक्यामध्ये जर क्रियापदाचे पहिले रूप आलेले असेल किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ई एस प्रत्येक लाडलेलं ला असेल तर ते वाक्य सिम्पल प्रेझेंट त्यांचे असते तेच इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब वन प्लस ऑब्जेक्ट आणि मग आता क्रियापदाला एस किंवा ई एस कधी लावायचा सुद्धा काही नियम आहेत ते सुद्धा आपण पाहूयात आणि त्याची उदाहरणंसुद्धा आपण पाहणार आहोत तर साध्या वर्तमान काळात वाक्याचा ठरता जर तृतीय पुरुषी एक वसनी त्यालाच आपण सिंगुलर थर्ड पर्सन असं म्हणतो साध्या वर्तमान वाच्याचा वाक्याचा ठरता जर तृतीय पुरुषी एक वसनी त्याच्यामध्ये कोणकोणते येतात ते, ते पहा ही सी इट मुलाचे किंवा मुलीचे नाव असेल तर त्या वाक्यातील क्रियापदाला यस किंवा ईयस हा प्रत्यय लावतात लक्षात आले आणि हे खास ठरून लक्षात ठेवा की साध्या वर्तमान काळातील वाक्याचा ठरता जर तृतीय पुरुषी एक वसनी म्हणजे सिंगुलर थर्ड पर्सन त्याच्यामध्ये येणारे आहेत ही सी इट मुलाचे किंवा मुलीचे नाव असेल तर त्या वाक्यातील क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय लावतात आता ई एस प्रत्यय कधी लावायचा त्याचेसुद्धा काही त्या नियम आहेत तर जर क्रियापदाचं शेवटचा आठ शहर एस एच सी एच ओ एक्स यापैकी एखादा असेल तर त्या वाट्यातील क्रियापदाला ई एस प्रत्यय लावतात आणि इतर सर्व क्रियापदांना एस प्रत्यय लावतात परत एकदा सांगतो तुम्हाला या ठिकाणी पहा क्रियापदाचं पदा क्रिया शेवटचा अक्षर यस एस एस सी एच ओ या एच यापैकी असेल तर त्या क्रियापदाला ई एस हा प्रत्यय लावावा आणि इतर सर्व क्रियापदांना ई एस हा प्रत्यय लावावा उदाहरण पहा पाचच्या शेवटी एस आहे म्हणून त्याचं अनेक वचन करताना ई एस लावले सॉरी अनेक वचन नाही तर त्याला आपण ई एस प्रत्यय लावू पुश या क्रियापदाच्या शेवटी एस एच आहे म्हणून त्याला ई एस प्रत्यय लावलेला आहे कॅच या क्रियापदाच्या शेवटी सी एच आहे म्हणून त्याला ई एस लावलेला आहे आपण गोच्या शेवटी ओ आहे म्हणून त्याला ई एस प्रत्यय लावलेला आहे आणि रिलॅक्सच्या शेवटी एट्स आहे म्हणून त्याला ई एस प्रत्यय लावलेला आहे आता आपण त्याच्यानंतरचे काही नियम आहेत आणि ते नियम असे आहेत की क्रियापदाच्या शेवटी जर वाय असेल काय म्हणत आहे मी क्रियापदाचं शेवटचं अक्षर वाय असेल आणि वायच्या आधी व्यंजन असेल तर त्याला आय ई एस हा प्रत्यय लावतात म्हणजे त्याचं ट्राय करायचं माहीत आहे का वाय टाळून टाकायचं त्याच्याऐवजी आय लिहायचं आणि पुढे ई एस लावायचं जसं टी आर वाय हा शब्द आहे शेवटचा अक्षर वाय आहे त्याच्या आधी व्यंजन आहे म्हणून सिम्पल प्रेझेंट त्यांच्या वाट्यात या क्रियापदाचं रूपांतर काय होणार आहे ट्राईज असं होणार आहे या ठिकाणी मी दिलेलं आहे पा दुसरं फ्राय शेवटी वाय आहे त्याच्या आधी व्यंजन आहे म्हणून सिंपर मध्ये ते फ्राईज होईल आणि पण वाक्याचा टळता काय पाहिजे ही सी इट किंवा मुलाचे किंवा मुलीचे नाव जर सी आर वाय ट्राय असेल शेवटी वाय आहे त्याच्या आधी व्यंजन आहे म्हणून ते ट्राईज होणार आहे आता तो सिंपर प्रजेंटेन्सच्या वाक्यातील करता ही सी इट मुलाचे किंवा मुलीचे नाव असेल आणि जे क्रियापद दिले त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर वाय असेल आणि वायच्या -E आधी ए ई आय ओ यू यापैकी एखादा सोर असेल तर त्याला येस हा प्रत्यय लावायचा आहे आता आपण जसं उदाहरण पहा प्ले प्लेच ओबे ओबेच स्टे स्टेच आता आपण येस आणि ई एस कुठे लावायचं हे पाहिलेलं आहे तर सिंपल प्रेझेंटेन्समध्ये येणारे जे वाक्य आहेत ते वाक्ये कोणकोणते आहेत किंवा कसे वाक्य असतात ते पहा तर आय पुश अ बॉल या ठिकाणी आय हे सब्जेक्ट आहे पुश हा व्हर्ब आहे आणि अ बॉल हा ऑब्जेक्ट आहे दुसरं उदाहरण आहे दुसरं उदाहरण पाहूयात आपण पा। वी पुश अ बॉल या ठिकाणी पुश हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणून हे सिंपल प्रेझेंटेनचं वाट्य आहे यू पुश अ बॉल त्याच्यानंतर यू पुश अ बॉल त्याच्यानंतरच पहा ही पुशेस अ बॉल आता या ठिकाणी पहा सिंपल प्रेझेंटच्या वाक्याचा करता ही आहे म्हणून आपण एस प्रत्यय लावला आहे सी पुशेस अ बॉल इथं सी आहे म्हणून इथं ई एस प्रत्यय लावला आहे पुशेस अ बॉल इट आहे म्हणून इथं ई एस प्रत्यय लावलेला आहे दे पुश अ बॉल राम पुशेस अ बॉल या ठिकाणी मुलाचं नाव आहे म्हणून ई एस प्रत्यय लावलाय आहे सीता पुशेस अ बॉल इथं मुलीचं नाव आहे म्हणून सुद्धा क्रियापदाला ई एस प्रत्यय लावलेला आहे आता याच्यामध्ये एक अपवाद असा आहे पहा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला आय एम अ टीचर संजय इज अ स्टुडंट दे आर माय बेस्ट फ्रेंड असे वाक्य दिलेले असतात आणि आयडेंटिफाय टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स तर बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं या वाक्यांमध्ये कन्फ्युजन होतं तर खूप सोपी पद्धत आहे याचा नियम असा आहे की दिलेल्या वाक्यात टरत्यानंतर काय म्हणत आहे मी दिलेल्या वाक्यात ठरत्यानंतर ॲम ऑब्लिट इज ऑब्लिट आर हॅच किंवा ह्याव असेल दिलेल्या वाचच्या टर्त्यानंतर ॲम इज आर हॅच ह्याव यापैकी एखादा शब्द असेल पण त्यानंतर कोणतेही क्रियापद आलेले नसेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट्यांचे असते परत एकदा सांगतो दिलेल्या वाक्य टर्त्यानंतर ॲम इज आर हॅच किंवा ह्याव यापैकी एखादा शब्द आलेला असेल आणि त्यानंतर कोणतेही क्रियापद नसेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट्यांचे असते जसं उदाहरण पहा आय एम अ टीचर इथं ॲम आलेलं आहे आणि ॲम नंतर कोणतंही क्रियापद नाही म्हणून हे वाक्य सिंपल प्रेझेंटेंचं आहे संजय इज अ स्टुडंट या ठिकाणी नंतर कोणतंही क्रियापद आलेलं नाही म्हणून हे वाक्य सिंपल प्रेझेंटेंचं आहे तसंच दे आर माय बेस्ट फ्रेंड आर नंतर कोणतंही क्रियापद आलेलं नाही म्हणून हे सुद्धा वाक्य सिंपल प्रेझेंटेंचं आहे सावित्रा हॅज अ ब्रदर या ठिकाणी नंतर कोणतंही क्रियापद आलेलं नाही म्हणून हे सुद्धा वाक्य सिंपल प्रेझेंटेंचं आहे वु हॅव फोर सिस्टर्स तर या ठिकाणी नंतर क्रियापद आलेलं नाही म्हणून हे सुद्धा वाक्य सिंपल प्रेझेंटेनचं आहे तर अशा पद्धतीनं दिलेल्या वाक्यात टरत्यानंतर ॲम इज आर हॅज ह्या वाचेल पण त्यानंतर जर क्रियापद आलेलं नसेल तर ते वाक्यसुद्धा सिंपल प्रेझेंटेनचं असतं आता सिम्पल प्रेझेंटेनचं वाक्य नटारार्थी कसं असतं ते पहा तर नटारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर आहे यस प्लस डोंट ऑब्लिट डजंट प्लस व्ही वन प्लस ओ परत एकदा सांगतो एस प्लस डोंट ऑबलिट डझंट प्लस व्ही वन प्लस ओ आता या ठिकाणी डझंट केव्हा घ्यायचं तर सिंपल प्रेझेंटेन्समधील वाक्याचा करता जर कृतीय पुरुषी एक वचनी असेल म्हणजे कोणकोणते येतात ते, ते आ, ही सी इट मुलाचे किंवा मुलीचे नाव तर डझंट घ्यावे आणि इतर सर्व टळट्यांसाठी डोंट घ्यावे लक्षात आले सिंपल प्रेझेंटेन्समधील वाक्याचा कर्ता जर तृतीय पुरुषी ही असेल ही सी इट मुलाचे किंवा मुलीचे नाव असेल तर डझंट घ्यावे आणि इतर सर्व टळट्यांसाठी डोंट घ्यावे मग आता या ठिकाणी पहा याची उदाहरणं पाहूयात आपण पहिलं उदाहरण आहे दे डोंट गो टू स्कूल वी डोंट रीड न्यूजपेपर आय डोंट टीच सायन्स यू डोंट आस क्वेश्चन्स ही डझंट वॉच मोही आता या ठिकाणी करता ही आहे म्हणून आपण डझन घेतले या ठिकाणी करता सी आहे म्हणून डझंट घेतलेला आहे सी डझंट गो टू टॉलेज इट डझंट वर्क प्रॉपरली इथं करता इट आहे म्हणून आपण डझंट घेतलेला आहे आणि लक्ष्मण डझंट प्ले क्रिकेट इथं मुलाचं नाव आहे म्हणून डझंट घेतलेलं आहे तर डझंट कुठे घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर इंग्लिश ग्रामरसाठी ऑनलाईन कोर्स लावायचा असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअप नंबरवर इंग्लिश ड्रामर ऑनलाईन कोर्स म्हणून मेसेज करा तुम्हाला कोर्स जॉईन करून घेतला जाईल आणि संपूर्ण इंग्लिश ग्रामरच्या कोर्सची फी फक्त एक हजार रुपये आहे फक्त एक हजार रुपयामध्ये रुपया तुम्हाला संपूर्ण इंग्लिश ग्रामर शिकवलं जाईल आता त्याच्यानंतर सिम्पल प्रेझेंटेनचे प्रश्नात वाक्य म्हणजे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार होतं ते पहा तर त्याचं स्ट्रक्चर आहे डू ऑबलिट डच प्लस यस प्लस व्ही वन प्लस ओ प्लस प्रोशन मार्क म्हणजे वाक्याची सुरुवात डू किंवा डजने करायची असते आणि डज केव्हा घ्यायचं तर वाक्याचा टर्ता जर तृतीय पुरुषी एक वसनी म्हणजे सिंगुलर थर्ड पर्सन त्याच्यामध्ये ही सी इट मुलाचे किंवा मुलीचे नाव असेल तर डज घ्यायचं आणि इतर सर्व ठिकाणी डू घ्यायचं उदाहरण पहा डू आय टीच सायन्स आणि डज ही गो टू स्कूल आता त्याच्यानंतर काही कीवर्ड आहेत कि त्या की त्यापैकी एखादा शब्द जर वाक्यात आलेला असेल तर ते वाक्य प्रेझेंट प्रेझेंटेनचं असतं जसं की युज्युअली ऑफन ऑटेजनली फ्रिक्वेंटली रेअरली डेली स्केअर्सली ऑलवेज जनरली शेल्डम स्केअर स्केअर्सली नेव्हर येव्हरी आणि हार्डली तर यापैकी एखादा शब्द जर वाक्यामध्ये असेल तर ते सिंपल सिम्पल प्रेझेंटेनचं असतं परत एकदा सांगतो युजुअली ऑफन ऑकेजनली फ्रिक्वेंटली रेअरली डेली स्केअर्सली ऑलवेज जनरली शेल्डम स्केअर्सली नेव्हर आणि एव्हरी हार्डली यापैकी एखादा शब्द वाक्यात असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंटेनचं असतं आणि ही सर्व माहिती याची पी डी एफ विठ् डब्ल्यू 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 डॉट कॉम या वेबसाईटवर दिलेली आहे त्याची डिस्क्रिप्शन त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता अजून शेवटचा मुद्दा असा आहे की दिलेल्या वाक्यामध्ये नेहर हार्डली शेल्डम स्केअरसली यापैकी एखादा शब्द असेल तर ते वाक्य निगेटिव्ह सेंटेन्सचे असते परत एकदा पहा दिलेल्या वाक्यात नेव्हर हार्डली शेल्डम्स किअरसली यापैकी एखादा शब्द असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंटेनचे निगेटिव्ह सेंटेन्स असते तर या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंटेनची डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच